वासुदेवाला हो वासुदेवाला सकाळच्या पायरी हरिनाम बोला. काय तुम्हाला वासुदेव माहित आहे ना? काय सांगू, माहित असेल नसेल महाराज. मी जन्मल्यापासून मला वासुदेव दिसलाच नाही. आम्ही जन्मल्यापासून पाववाला आला तर पाववाला आला, पप्पाला बोलवा मम्मीला बोलवा. पाववाल्यावरची लेकर आहे आम्ही, वासुदेवावरची नाही दादा. आणि तुम्ही आमच्याकडनं परमार्थाची अपेक्षा करता? बापरे बाप, काय दिवस बदलले हो महाराज. पहिला वासुदेव उठवायचा, आता पाववाला उठवतो. पाव 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 पाव. पोरग तोंड घेऊन म्हणतो मम्मी पाव. पप्पाला म्हण पप्पा ती पावली नाही, तू तरी पाव. पावायच्या लायकीचंच नव्हतो महाराज आम्ही, बरं का? कसं बसा एवढा देव पावलाय त्याचं नशीब समजायचं. अवस्था बेकार. पहिली माय लेकराला झोपी घालायची ना तर अंगाई म्हणायची. शब्दांमध्ये प्रेम होतं तिच्या. काय सुंदर आया होत्या पहिल्या. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र्याचो पलाट पायी. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र्याचो पलाट पायी. आज माझ्या पाठ साला, आज माझ्या पाठ साला झोप का गीत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र्याचो पलाट पायी. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र्याचो पलाक पायी. नन 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 नरी नरी नन 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 नरी नरी नन नन. पहिली माय लेकराला म्हणायची आकाशी झेप घेरे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा. सोनी सोन्याचा पिंजरा. सोनी सोन्याचा पिंजरा. पहिली माणसं काम करायची ना, हाताने काम मुखाने भगवंताचं नाम असायचं. काही सुंदर गाणी होती महाराज पहिली. आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहुते. आवाज थोडासा. आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहुते. आभार लागत माया तुझी आम्हा बरी राहू दे. आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहुते. लक्ष्मीच्या हातातली चौरी बाबी बर खाली. शब्द ऐका किती गोड आहेत महाराज. लक्ष्मीच्या हातातली चौरी बाबी बर खाली. इडा पिडा जाती तुरी कृपा तुझी आम्हावरी सदा काळी राहुते. आईरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहुते. आभाळत माया तुझी आम्हावरी राहुदे. आईरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहुते. फिरत्याचा का परती देशी मातीला आकार विठ्ठला. तू मेरा कुंभार विठ्ठला. विठ्ठला तू विडा कुंभार विठ्ठला. तू विडा कुंभार. काय बोलू तुला, किती सुंदर अर्थपूर्ण गाणी होती मला. आजकालची गाणी ऐकली? आजकालच्या आईला मन उडू उडू झालं. माझी तुझी रेशीम गाठ्यातनं सुटकाच नाही. तिनं कवा सातवी गाणी ऐकवर महाराज. आमची गाणी हां, आजकालची गाणी ऐकली तर अंगावर करंट येईल. कुठल्या शब्द कशात गेले ते हुडकाही शब्द तर द्यावालाच माहिती महाराज. आय गाणी आजकालची. काळी मैना दिसते तरुण. अरे गुरी तर म्हणायचो महाराज, बरं का? लय गोड. होईल करो ना जाशील मरण. काय पॉझिटिव्हिटी आहे महाराज, बरं का? लोक तुला टाकतील पुरण. प्रेम करण म्हणजे परमात्मा. काय वाटोळ होतं का महाराज तुमचं, बरं का? काय गाणी महाराज. आका तुकाराम गाता चालला तरी असा शब्द सापडायचा नाही. अगो बाय अगो बाय अगो बाय. अरे पुढं काय? अरे हे मरू द्या. 15 दिवस झालं एक गाणं ऐकते, अजून अर्थ कळला नाही. बदाम बदाम कचा बदाम कवा पकायचा. आम्ही मसनात गेल्यावर पाया पडते रे तुमच्या. बरं चूक लेकरांची नाही, इमानदारीनं सांगा पाय मावल्या. लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हरिपाठ देता? फै गे बाया हरिपाठ देता? फै ग माझ्या आयांनो हरिपाठ देता का? मग पुस्तक देता? मग काय ज्ञानेश्वरी देता? मग भगवद्गीता देता? मग देता काय?
अजून तो आणि घेऊन मोबाईल म्हणताव कस करू तुमचं, कुठे नेऊ तुम्हाला? तुम्ही किती बी परमार्थ केला तरी लेकर चांगली होणार नाही तुमच्या कार्टून, तुमचं कार्टून केलं तर बोला महाराज बरं का? धरो बघ रो धरो बघ, मला काम कर, आपल्याला आपल्यातनं वेळ भेटत नाहीये ग माय, ही चूक आहे. संस्कृती ही घरात संतती चांगली घडवते आणि घरात संतती चांगली घडली ना संपत्तीला कमी राहत नाही. मी असं नाही म्हणत की तुमची पोरं पैसा नाही कमावणार, मी गॅरंटी देते व्यासपीठावर माय मावल्या आपली लेकरं करोडो रुपयाचं बंगले बांधणार. किती रुपयाचं आहे? करोडो, नॉट अ जोक, करोडो रुपयाचं बंगले बांधणार. पण त्यात आपल्याला ठेवतील का नाही ह्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. कारण हाय सोसायटीमध्ये ही विल गिल्ट ऑन यू, लाज वाटणार त्यांना आपली. कोणाला पाहिजे आजकाल नऊवारीतली आई आणि धोतरातला बाप? कुणाला पाहिजे साडीतली माय आणि टोपीवाला बाप? आम्हाला स्टँडर्ड मम्मा पाहिजे जीन्समधली, स्टँडर्ड डॅडा पाहिजे सुटा बोटातला. मग आपले पेटवान लोकाचे आम्हा काय अवस्था आहे रे दादा? मायबापाची लाज वाटावी एवढी पिढी पुढं गेली. इमानदारीने सांगा, तुम्ही जर तुमच्या लेकरांसमोर तुमच्या मायबापाचा अपमान करत असाल तुम्हाला काय वाटतं, तुमची लेकरं तुमचा मान ठेवतील? साधी गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या मायबापाचं आयुष्य वाढवायचं ना. पाटील कुटुंबाने हा कीर्तन सोहळा याच्यासाठी नाही ठेवला की आम्हाला सांगायचं आहे आमचं आमच्या आईवर फार प्रेम आहे. हा कीर्तन सोहळा याच्यासाठी आहे की आम्हाला सांगायचं आहे आमची वेळ गेली आहे. तुमची असेल तर जपा, वेळ गेल्यावर वेळेची किंमत कळते महाराज. पण जाऊ देऊ नका, साधी गोष्ट आहे. घरात एखादी गोष्ट घेत आहे, चला गाडी घेत आहे, अरे विचारा की मायबापाला कुठली घेऊ. मी गॅरंटी देते सजेशन देणार नाहीत, सहज म्हणतील आम्हाला काय कळतं त्यातलं, तुला जे पाहिजे ती घे. पण तो विचारलेला मान त्यांना समाधान देईल. आईला वाटेल अजून माझ्या घरात मला किंमत आहे, बापाला वाटेल अजून माझं घर माझं आहे, अजून माझी लेकरं मला विचारत आहेत, अजून माझ्या लेकरांमध्ये माझी कदर आहे. आणि हा दिलेला मान त्यांचं आयुष्य वाढवेल हा विश्वास मी तुम्हाला देते. हे तुमच्या हातात आहे. तुमच्या मायबाबाचं आयुष्य वाढवायचं हे तुमच्या हातात आहे. साधी गोष्ट आहे. घडी घडी अपमान करता तुम्ही मायबापाचा. स्वतःच्या ऑफिसचे कलिग्स आले ना, स्वतःचे मित्र आले ना, हा एक प्रोफेशनल लाईफमधलं आहे. तुम्ही तोंडावर आईला म्हणता लय पुढं पुढं करीत जाऊ नको, कळत नाही तुला, उठायचं बसायचं बोलायचं राहायचं. म्हणजे तुमची माय साडी घालते हे तुम्हाला चुकीचं वाटतं. ती जर तुमची माय अशी स्कर्ट मिनी स्कर्ट घालीत असती ना तुम्ही म्हणलं असतं ती इथं येऊन बस. ही आमची सोसायटी झाली आहे, हे आमचे संस्कार झालेत. मायबापाची लाज वाटावी इथपर्यंत जर आमचे संस्कार ढासाळले असतील ना खरंच आपल्याला दानोबाई तुकोबारायांच्या गोष्टींची गरज आहे. मला जास्त सांगायचंच नाही आहे मायबापा हो, फक्त विनंती आहे. घरातले मायबाप त्यांच्यामुळे ते घर होतं, तुम्ही त्या घरात राहताय जे त्यांनी बांधलं आहे असं नाही जोडलं आहे. ही नाती त्यांची आहे. घडी घडी अपमान करत जाऊ नका, मान द्यायला शिका. ही विनंती आहे, तळमळी नाही. कारण तुम्हाला ओळखणारं जर कोण असेल ना, ही बाकी सगळी आहे ना. अरे कोरोनाच्या काळात तरी कळलं असेल, कुत्रं खात पैशाला किंमत आहे का? आहे. करोडपती नवरा करोडपती पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको जिला फुलाच्या गाडीत आणली ती सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची त्याच्या ना महाराज कुत्र्याने ह्याला सगळं भाकर होती महाराज आणि ती बी लांबणं. तेव्हा तरी समजून घ्या काही म्हणा. बऱ्याच लोकांचा माज करोनाने उतरवला, बऱ्यांचा अजून आहे. ॲटिट्यूड करता कशा झाले महाराज? लोकांची तर लय जिरली करोनात. आम्हाला तरी काय कमी माज होता काय? आम्हाला बी वाटायचं महाराज आहे आम्ही, दहा माणसं पुढं दहा माणसं माग आयुष्य आहे आपली. कोरोनात कळलं कुत्रं खात नाही आपल्याला, कीर्तन चालू आहे तर मजा आहे महाराज बरं का? इमानदारीनं सांगा कार्यकर्ते हो, महाराजाला येईपर्यंत फोन करता का जाईपर्यंत करता? आता उशीर झाला तोपर्यंत तुम्ही फोन किती केले, आता जाताना बघू किती येतात महाराज बरं का? नाही तुम्ही इमानदारीनं सांगा पाटील कुटुंब येईपर्यंत किती केले, 100-125 तरी? आता जाईपर्यंत 2-4 तरी व्हायला पाहिजे का? नाही एक सुद्धा येत नाही महाराज. तिकडा महाराज उलतला पालतला त्या घाटात मी आला हाय इचारीत, फक्त आमच्या कीर्तनाला आले बाजले महाराज बरं का? आणि हे याच बाबतीत नाही तर सगळ्याच बाबतीत आहे. हे कलियुग आहे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे आणि नावात प्रसिद्धी आहे तोपर्यंत लोक आपली आहेत. आता आमच्या पोरासोरांना वाटतं
अख्खा गाव माझा मित्रमंडळ आहे. निस्ता आपला बड्डे आला ना, आपण गावचे शेट आहे शेट. निस्ता आपला बड्डे आला ना, अख्ख्या गावाचा स्टेटस असतो, बड्डे आहे भावाचा. अंजलाच्या साऱ्या गावाचा मूर्ख आहे तू महाराज बर का. जोवर तू क्वाटरीन कोंबडी खाऊ घालतोय तोवरच मित्र तुझे आहेत महाराज बर का. एकदा तू खाई प्यायचं बंद केलं ना, या जाती तुझ्या मातीला येणार नाही शब्द देते महाराज. हे काही सुदामा आणि श्रीकृष्ण भगवान या कुळातली माणसं नाहीत. आणि इमानदारीनं सांगा दादा हो, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास माणूस स्वतः घेतो का? पुन्हा एकदा विचारते, दारूचा पहिला घास, दारूचा पहिला ग्लास, सिगारेटचा पहिला श्वास आणि गुटख्याचा पहिला घास माणूस स्वतः घेतो, स्वतः घेतो का? मग हा देणारा कोणतरी दानशूर कर्ण असतो, असतो की नाही? मग ती गावातली कर्ण हुडका नांदरात नेऊन ठोका, इतका बी दानशूरपणा बरा नाही म्हणावं महाराज बर काय. अरे गेलं गटवर घे, गोटानं काय होतंय घे गट. अरे गोट्यानं 20 एकरी इस्टेट गेली, अजून काय जायचं होतं महाराज बर काय. गोट्यानंच गेली ना महाराज. विनंती आहे व्यसनाच्या आधी जाऊ नका, आधीच जीवन फार कमी आहे महाराज. एवढं लहान आहे ना याच्यात, देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे. विचार करा महाराज, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. जाणार आहे महाराज, नाही जाणार आहे हे सगळ्याला माहीत आहे. करायचं काय अहो, तुम्हाला तुमचं हित कळो न कळो तो उभा आहे ना. ती पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा अहो माय, तुला कळतो पण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. मी तुम्ही आम्ही परमार्थ करतो करत नाही असं नाही. इमानदारीनं सांगा माय माऊल्या, बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे पुरणपोळी करतात, करतात का? बरोबर. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जातात, तुमच्याकडे? जस्ट आस्किंग महाराज बरं का. म्हणजे आमच्याकडे तर मेल्यावर जातात, तुमच्याकडं? जीव गेलं कसं तरी असेल महाराज बरं का. इमानदारीनं सांगा माय माऊल्या, पुरणपोळीचा स्वयंपाक आपण केला, स्वतःला जी पोळी करतो केवढी असते? स्वतःची जी आपण स्वतःच्या ढेरग्याला करतो ती केवढी असते? ताटभर. आणि जी देवाला करतो ती केवढी असते? देवाची होय ग माय, केवढी असते? एवढी. अजून होय म्हणता, मग आखी ठेवल्यावर काही वाईट होतं का? पण माझी माय म्हणेल अगं देव खात नाही ग म्हणून मी ठेवत नाही. कोण म्हणलं ग भगवंत खात नाही? कोण कहते हे भगवान खाते नाही, बीर शबरी के तरहा खिलाते नाही. कोण कहते हे भगवान आते नाही, तुम मीरा के जैसे बुलाते नाही. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अरे देव जातच नाही, फक्त आपलं प्रेम पाहिजे. कसं पाहिजे, किती पाहिजे? 70-75 वर्षाची म्हातारी होती, दारात कृष्णाची रांगोळ काढत होती, म्हणजे कृष्ण भगवंताचं स्वरूप काढत होती. दिसत नाही, हाताला नीट काढता येत नाही, पण काढत होती. प्रेम होतं ना. प्रेमाची प्रचिती करायला उद्धवाला देवानं गोकुळात पाठवलं होतं. उद्धव 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 मुरुद तिकडं महाराज बरं का. उद्धवा आजब तुझे सरकार महाराज आभंग.